सारखे म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये ते शब्द आहेत महाराज, एवढंच नाही त्यांचं देह देवाच्या कारणाला आहे महाराज, देह देवाच्याच कारणाला असला पाहिजे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती परोपकार आहे किंवा भूतांची दया भांडवल समजा आपली ममता नाही नाही दे, हे संतांचं वर्णन आहे महाराज का असं, कारण त्यांना कळालं होतं महाराज, काय कळालं होतं त्यांना माहितीये क्षणभंगूर नाही भरवसा, या देहाचा म्हणले क्षणभंगूर सुद्धा भरवसा नाही, किंवा देह हे काळाचे घन कुबेराचे येथे मनुष्याचे, म्हणून त्यांना म्हटलंय देह देवाचे कारण किंवा काळाचे एवढे पडेल वा जेव्हा सोडविन तेव्हा, म्हणून त्यांनी म्हटलंय देह देवाचे कारण महाराज, या देहाचा कधी भरोसा नाही का, या जगात चार वर्ग, एक दोन मिनिट थांबाच, या जगात किती वर्ग आहे, चार वर्ग आहे, एकाला देहाची किंमत कळाली महाराज पण देह मिळाला नाही, किंमत कळाली फक्त पण देह नाही मिळाला महाराज, किंमत कळाली पण देह नाही मिळाला, कुणाला साधू संतला, हा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा अम्मा विठाला, एक वर्ग असा आहे देह मिळाला पण किंमत नाही कळाली, जे की तुम्ही आम्ही महाराज देह मिळाला फक्त पण किंमत नाही कळाली, दुसरा वर्ग असा आहे या ठिकाणी देहही नाही आणि किंमतही नाही, तिसरा वर्ग आहे महाराज या ठिकाणी पशुकाय पाप पुण्य जाणे ते महाराज देह नाही, एक वर्ग असा आहे देह सुद्धा मिळाला आणि किंमत सुद्धा कळाली ते साधू संत, म्हणून तर म्हटलं जाते देह देवाचे कारण विठाला रामायणातील सुंदर प्रसंग आहे, देह देवाचे कारणे सांगतो, रामायणातील सुंदर प्रसंग आहे महाराज, प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध जुंपलं महाराज, आणि युद्ध जुंपल्यानंतर सुरुवातीला कोणी आले गेले सगळे मेले महाराज, आणि नंबर आला कुंभकर्णावर युद्ध करण्याचा, कुंभकर्णाला उठवलं, थोडक्यात सांगतो सगळ्यांना माहिती, कुंभकर्णाला उठवलं, कुंभकर्ण रावणाकडे गेला नमस्कार केला आणि सांगितलं का उठवलंय मला, त्यांनी सांगितलं की अयोध्येचा राजा असणारा प्रभू रामचंद्र त्यांची धर्मपत्नी आपण आणलेली आहे आणि त्या संदर्भात युद्धभूमीवर युद्ध चालू आहे तुम्ही जा, त्याला नकोस वाटलं महाराज पण त्यांच्या अंतकरणामध्ये भाव होता की वडील गेल्यानंतर मोठा भाऊ हा वडिलांच्या समान असतो म्हणून आज्ञा पाळावी, म्हणून नमस्कार केला आणि युद्धभूमीवर गेला महाराज, कुंभकर्ण हा बलाढ्य महाराज विद्रूप रूप होतो महाराज, युद्धभूमीवर हा असा गेला नुसतंही कुण असं अशी चिमूट धरायचा हजारो वाढणार एका मोठी द्यायचे गप्पन खाऊन घ्यायचा, खायचा आणि झोपायचा लय नाद होता कुणाला कुंभकर्णाला, इकून चिमट धरायचा खायचा पण नाक तीज होत बर का, सुगंध न येत होता, त्याला उठवण्यासाठी किती जरी नगारे लावले आणि वाजवलं तरी उठत नव्हतं, पण असे पंच पक्वान्न करून जर उशाशी ठेवले ना त्याचा सुगंध येऊन ते उठायचं, पहिले खायचं उठल्यानंतर, हा महाराज अशी मूठ धरली आणि सुगंध आला युद्धभूमीवर, सुगंध आल्यानंतर इकडे तिकडे पाहिलं म्हटलं जाई नाही जुई नाही चंपा नाही चेमिली नाही काहीच नाही, कस काय सुगंध आला, मग त्या मुठीत पाहिलं तर त्या मुठीत एका वानराचा सुगंध येत होता, देह देवाचे कारणे सांगतो, त्या मुठीतल्या वानराचा सुगंध येत होता, सुगंध घेतल्यानंतर सर्वांना सोडलं ज्याचा सुगंध येतो त्याला असं धरलं, मग विचारलं ए काय म्हटले नाव तुझं, महाराज ते रामाचं पिल्लू होत, ते काय म्हटलं माहितीये का, ए माझा सुगंध घेतून मला नाव विचारतो, माझं नाव म्हणलं गंध माधा, हा महाराज म्हणले तो म्हणला काही का असे ना पण मी तुझ्यावर प्रसन्न नाही गड्या, तुझा सुगंध आला तुला जीवदान देतो तू इकडून ये, रामाचं राज्य देतो रावणाचं देतो, पण ते काय आताच्या निवडणुकीतलं होतं वय 2020 काही 2019 2019 निवडणूक अशी झाली तू मागही झाली नाही पुढे होणार नाही, ते काही या गटातलं नव्हतं, ते रावणाचं पिल्लो होते, म्हणले चॉकलेट फिकलेट काय देऊ नको लय गेले, ते म्हणे बर का, ते म्हणे अरे गड्या मी तुझ्यावर प्रसन्न झालो जीवदान देतो रे, अरे आता जर असा दोन बोटीत जर असा दाबला ना रक्ताच्या चिरकंड्या उडतील रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण होशील, अरे ऐक भल्या माणसा तुम्हाला ए चल म्हणले, शेवटी ते कदरला आणि म्हटलं अरे मी तुझ्यावर एवढा प्रसन्न आहे तुला सोडून देतो फक्त माझ्या समाधानाकरता म्हण की मी रावणाचा आहे, माझ्या विषयाला अनुसरून पुढचं उत्तर आहे महाराज, ते पिल्लू काय म्हटलं गंध माधन माहितीये का, ऐका पुढे देह देवाचे कारणे, ते म्हणलं अरे ऐक मान करून ऐका, अरे म्हणले मी रामाचा म्हणून मी मरे रावणाचा म्हणून मी जगणार नाही, याला म्हणतात देह देवाचे कारण ज्ञानेश्वर